कर्मवीर दादासाहेब गायकवाड़ बहुद्देशीय शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाच्या अध्ययन केंद्रास त्वरित पर्यायी जागा मिळावी या मागणीसाठी अध्यक्ष एम जी ठिवरे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं. या मागणीची दखल न घेतली गेल्यास येत्या काळात आमरण उपोषण छेडले जाईल व यात जबाबदार जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन राहील असा इशाराही ढिवरे यांनी दिलाय. ढिवरे यांनी निवेदनात म्हटलं आहे की सन 1981 साली धुळे नगर परिषदेने ठराव संमत करून कर्मवीर दादासाहेब गायकवाड बौद्धेशीय शैक्षणिक सांस्कृतिक मंडळास 420 चौरस फूट जागा नगरपालिकेच्या 664 या आदेशित क्रमांकानुसार दिली. या मंडळाच्या माध्यमातून दलित गोरगरीब पीडित कष्टकरी महिला व आदिवासी समाजबांधवांच्या समस्यांना न्याय दिला जात होता. मात्र माजी भाजपा आमदार यांनी सदर अध्ययन केंद्रास काढून टाकले. त्यासाठी नगरविकास विभाग मुंबई यांनी 7 मे 2004 आदेशान्वये याबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका धुळे व संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची संयुक्तपणे पाहणी करून जागा मान्य करावी व नुकसान भरपाई मिळावी व पर्यायी जागेची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत संस्थेच्या अध्ययन वास्तूचे बांधकाम तोडण्याची कारवाई होऊ नये अशी मागणी ढिवरे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आज अब्दुल सत्तार साहेब पालकमंत्री इथं आलेले असताना आपल्या धुळे शहरातलं आणि विशेषतः दलित समाजाचं एक गाऱ्हाणं त्यांच्या पुढे मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. काय गाऱ्हाणं होतं की जवळजवळ 45 वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र आपल्या जुने नगरपालिकेच्या बाजूला होतं आणि त्यासाठी नगरपालिकेने ठराव करून ती जागा दिलेली होती आणि त्या जागेवर आपण बांधकाम करून त्या ठिकाणी धुळे शहर धुळे जिल्हा अंमळनेर आणि जळगाव जिल्हा भुसावळ आणि त्याचबरोबर नाशिक मनमाड वेवला इथले सगळे दलित कार्यकर्ते आणि लोक आपलं गाऱ्हाणं घेऊन त्या ठिकाणी येत होते. हे 40 वर्ष चालू होतं परंतु त्यावेळेला जे आमदार होते बीजेपीचे त्यांना ही गोष्ट बरी वाटत नव्हती आणि म्हणून त्या आमदारांनी ते काढून टाकण्याचा त्यांनी मनोदय केला. परंतु बंधूंना तरी देखील महाराष्ट्र सरकारनं त्यांना पत्र दिलं नगरपालिकेत धुळ्याला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काढण्यात येऊ नये, जर काढायचं असेल तर त्यांना पर्यायी जागा व्यवस्था करून द्या आणि त्याचबरोबर कॉम्पेन्सेशन द्या, तरच ते काढण्यात यावं अशा प्रकारचा आदेश असताना महाराष्ट्र सरकारचा तरी देखील ते काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे समाजावर फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीवर देखील फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. तरी देखील आज आम्ही मंत्री साहेबांना सांगितलं की ताबडतोब विना आम्हाला पर्यायी जागा द्या आणि महाराष्ट्र सरकारचा आदेश आहे त्याप्रमाणे ते काम व्हावं, नाहीतर मी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसेल आणि माझं जीवन संपून गेलं तरी चालेल. परंतु या ठिकाणी अध्ययन केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ती जागा मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे.